नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण जिल्हा परिषद 2023 च्या भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी जो जिल्हा परिषदनं सुधारित अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्या टॉपिकनुसार आपण सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की पहिला व्हिडिओ कोणता बघायचा, दुसरा व्हिडिओ कोणता बघायचा असं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, किंवा प्लेलिस्टमध्ये जा तिथंसुद्धा दिलेलं आहे, तिथून तुम्ही बघू शकता ज्यांना कळत नसेल त्यांना, ठीक आहे। आता आपण आज सध्या आपलं अंदाजपत्रक चालू आहे। काल आपण एक व्हिडिओ टाकलेला होता अंदाजपत्रकावरती, 40 प्रश्न घेतलेले होते। आज आपला दुसरा प्रश्न, पुढचे 40 प्रश्न आज आपण घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जे नवीन असतील त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा। तर चला प्रश्नांना सुरुवात करूया। थोडंसं आवाज वगैरे आला तर ॲडजस्ट करा, सहन करा, ठीक आहे। तर मित्रांनो, आपला आज 41वा प्रश्न आहे। काल आपण अंदाजपत्रकावरती 40 प्रश्न घेतलेले आहे, याला आपण पार्ट 1 पार्ट 2 असे नावं देणार आहोत, लक्षात ठेवा। एकूण प्रमाण पद्धतीसाठी आवश्यक आहे द टोटल क्वांटिटी मेथड रिक्वायर, टोटल क्वांटिटी मेथडसाठी काय आवश्यक असतं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, तपशीलवार रेखाचित्र महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा। नंतरचा प्रश्न बघूया आपण। कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन युझिंग द प्लिंथ एरिया मेथड व्हेन द प्लिंथ एरिया अँड प्लिंथ एरिया रेट ऑफ अ प्लॉट आर 10 मीटर स्क्वेअर अँड ₹1000 per meter square। प्लिंथ एरिया पद्धत वापरून बांधकामाची किंमत मोजा जेव्हा प्लिंथ एरिया आणि प्लिंथ एरिया रेट हे 10 मीटर स्क्वेअर असतील आणि 1000 रुपये प्रति मीटर स्क्वेअर जर असतील तर किती पैसे लागतील? तर काही नाही, फक्त याला 1000 आणि 10 गुणाकार करून टाका, उत्तर मिळून जाईल। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, ₹10000 आपल्याला लागतील, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघूया आपण। द स्कार्फ व्हॅल्यू ऑफ अ बिल्डिंग मे बी अबाउट परसेंटेज ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन। इमारतीचे स्कार्फ मूल्य बांधकामाच्या एकूण खर्चांच्या सुमारे किती टक्के असू शकते असा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 10% स्कार्फ व्हॅल्यू, लक्षात ठेवा। स्कार्फ व्हॅल्यू ही बिल्डिंगच्या 10% एवढी असू शकते। नंतरचा प्रश्न बघूया आपण। द इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ अ बिल्ट अप प्रॉपर्टी ॲट द एंड ऑफ इट्स यूजफुल लाईफ विदाऊट बिंग डिसमेंटेड इज कॉल्ड। एखाद्या बिल्डअप मालमत्तेचे त्याच्या उपयुक्त आयुष्याच्या शेवटी विघटन न करता अनुमानित मूल्याला काय म्हणतात? जसं एखादी मालमत्ता आहे त्याच्यामधलं जी उपयुक्त जे घटक आहे, द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्डअप प्रॉपर्टी ॲट द एंड ऑफ इट्स यूजफुल लाईफ विदाऊट बिंग डिसमेंटलेड, म्हणजे ती बिल्डिंग न पाडता त्याची जी प्राईस असते त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं सॅल्वेज व्हॅल्यू, जी नेहमी पॉझिटिव्ह असते, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघूया आपण। द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी शो इन द अकाउंट बुक्स आफ्टर अलॉविंग नेसेसरी डिप्रिसिएशन इज कॉल्ड ॲज। आवश्यक अवमूल्यनाला परवानगी दिल्यानंतर लेखापुस्तकात दाखवलेल्या मालमत्तेच्या मूल्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं बुक व्हॅल्यू, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघूया आपण। मालमत्तेचे स्कॅर्प मूल्य असू शकते, स्कॅर्प व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी मे बी, जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं स्कॅर्प व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतं फक्त का बोध निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह असू शकतं, का कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं, का निगेटिव्ह असतं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, निगेटिव्हही असू शकतं स्कॅर्प व्हॅल्यू आणि पॉझिटिव्हसुद्धा असू शकतं, लक्षात ठेवा। नंतरचा प्रश्न बघूया आपण। द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑर स्ट्रक्चर बिकम लेस बाय इट्स बिकमिंग आउट ऑफ डेट इन स्टाईल इन स्ट्रक्चर इन डिझाईन एटसेट्रा इज टर्म ॲज। मालमत्तेचे किंवा संरचनेचे मूल्य कालबाह्य झाल्यामुळे त्याच्या शैलीत रचनेत जे बदल होतात त्याला काय म्हणतात? ऑब्लोसेन्स, मार्क व्हॅल्यू, स्कार्प व्हॅल्यू किंवा सॅल्वेज व्हॅल्यू? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, ऑब्सोलेसेन्स, लक्षात ठेवा। हा प्रश्न मराठीचं करायचा प्रयत्न करतो आहे पण ते होत नाही, ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघूया। दगडी बांधकामामध्ये म्हणजे मेजनरी वर्कमध्ये लक्षात ठेवा, दर विश्लेषण करताना पाणी अधिभार म्हणून किती टक्के घेतले जाते? इन मेजनरी वर्क व्हाईल डुईंग रेट ॲनालिसिस वॉटर सरचार्ज इज टेकन ॲज। किती पर्सेंट हे रेट ॲनालिसिसमध्ये वॉटर सरचार्ज म्हणून घेतले जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं, तर मित्रांनो,
1.5% एवढं रेट ॲनालिसिसमध्ये वॉटर सरचार्ज म्हणून घेतले जातात. लक्षात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द युनिट ऑफ मेजरमेंट इज स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. कोणत्या बाबतीत मोजण्याचे एकक चौरस मीटर आहे. खालीलपैकी असं कोणतं काम आहे जे स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं, चौरस मीटर मोजलं जातं. पॉइंटिंग वर्क, सिमेंट कॉन्क्रीट इन फाउंडेशन, हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक वॉल, कार्सिसिस स्ट्रक्चर. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, पॉइंटिंग वर्क. लक्षात ठेवा, पॉइंटिंग वर्क स्क्वेअर मीटरमध्ये मोजतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द युनिट ऑफ मेजरमेंट इज पर स्क्वेअर मीटर फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग. हे जे तुम्हाला सर युनिट का घेतलं, एकक का घेतले, तर इस्टिमेटमध्ये दिलेलं आहे म्हणून घेतलेलं आहे. मापनाचे एकक प्रति चौरस मीटर खालीलपैकी कोणत्यासाठी आहे. प्रति स्क्वेअर मीटर खालीलपैकी कोणत्या कामाचं प्रति स्क्वेअर मीटरमध्ये येतं. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी, फॅब्रिक रिइन्फोर्समेंट वायर नेटिंग. हे आपण स्क्वेअर मीटरमध्ये घेतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. थोडं नॉईज वगैरे आली तर थोडं ॲडजस्टमेंट करा. द डायमीटर ऑफ डोमेस्टिक सीवर पाईप लेड ॲट गार्डियन 1:100 इज रेकमेंडेड. 100 ग्रॅडियंट एकवर ठेवलेल्या घरगुती सीवर पाईपचा व्यास किती असतो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, 150 mm. नंतरचा प्रश्न बघूया आपण. फाउंडेशन आणि प्लिंथमध्ये सिमेंट मॉर्टरमध्ये प्रति गवंडी प्रति दिवस विटांचे काम अपेक्षित आहे. द एक्सपेक्टेड आउट टर्न ऑफ ब्रिक वर्क इन सिमेंट मॉर्टर इन फाउंडेशन अँड प्लिंथ पर मेसन पर डे. फाउंडेशनचं काम असेल किंवा प्लिंथमध्ये जर आपल्याला सिमेंट मॉर्टरचं काम करायचं असेल, तर एका गवंडीला एका दिवसामध्ये किती क्युबिक मीटर काम होणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, 1.25 क्युबिक मीटर एवढं काम एका दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हे टॉपिक आपल्याला इस्टिमेटमध्ये दिलेले आहे म्हणून हे क्वेश्चन घेण्यात आलेले आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रति गवंडी प्रति दिवस अर्ध्या वीट विभाजन भिंतीचे अपेक्षित आउट टर्न आहे. द एक्सपेक्टेड आउट टर्न ऑफ हाफ ब्रिक पार्टिशन वॉल पर मेसॉन पर डे इज. की जर आपल्याला पार्टिशन वॉलचं काम करायचं असेल, अर्ध्या वीट जाडीमध्ये जर पार्टिशन वॉलाचं काम करायचं असेल, तर त्या गवंडीला एका दिवसामध्ये किती काम व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, 2 क्युबिक मीटर एवढं काम व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा बी नंबरचं उत्तर. नंतरचा प्रश्न बघूया. सामान्य मातीमधील उत्खननात मातीकामासाठी प्रति कामगार प्रतिदिन अपेक्षित परिणाम आहे. द एक्सपेक्टेड आउट टर्न फॉर अर्थवर्क इन द एक्सक्वेशन इन ऑर्डिनरी सॉइल पर वर्कमॅन पर डे. जर मातीमधलं काम असेल तर किती काम व्हायला पाहिजे, किती क्युबिक मीटर काम होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सी नंबरचं, 3 क्युबिक मीटर. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रति मेसॉन प्रतिदिन 2.5 cm सिमेंट कॉन्क्रीट मजला अपेक्षित आउट टर्न आहे. हा प्रश्न याच्या अगोदरही झालेला आहे, ठीक आहे. हा प्रश्न आपण कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की एका गवंड्याला एका दिवसामध्ये जर आपल्याला 2.5 cm सिमेंट कॉन्क्रीट जर फ्लोरिंगचं काम करायचं असेल, तर एका दिवसामध्ये किती स्क्वेअर मीटर काम होणं गरजेचं असं आहे. जर काल ज्यांनी व्हिडिओ बघितलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की किती काम व्हायला पाहिजे एका दिवसामध्ये 2.5 cm कॉन्क्रीट मजल्यासाठी, फ्लोरिंगसाठी, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. सिमेंट कॉन्क्रीटचे अपेक्षित आउट टर्न 1:2:4 प्रति गवंडी प्रति दिवसामध्ये किती काम होणं अपेक्षित आहे. म्हणजे एका मिस्त्रीला जर आपल्याला प्रमाण दिलेलं आहे 1:2:4 हे प्रमाण दिलेलं आहे, बरं, तुम्ही सांगा 1:2 आणि 2:4 याचा ग्रेड कोणता असतो. ग्रेड मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1:2:4 हा कोणत्या ग्रेडचं काम आहे, कोणता ग्रेड आहे हा. तर पहा, जर आपल्याला एका दिवसामध्ये 1:2:4 या प्रमाणामध्ये जर काम करायचं असेल, तर एका दिवसामध्ये मिस्त्रीला किती काम होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, 5 क्युबिक मीटर एवढं काम होणं गरजेचं आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द एक्सपेक्टेड आउट टर्न ऑफ 12 mm प्लास्टरिंग विथ सिमेंट मॉर्टर इज. सिमेंट मॉर्टरसह 12 mm प्लास्टरिंगचे अपेक्षित आउट टर्न काय आहे. म्हणजे एका दिवसामध्ये एका कारागिराला जर आपल्याला 12 mm प्लास्टरिंगचं जर काम करायचं असेल, तर किती काम, किती स्क्वेअर मीटर काम एका दिवसामध्ये व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे डी नंबरचं, 8 स्क्वेअर मीटर
जर उकून चुकून माझ्याकडून काही जरी चुकलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे? जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, खूप मेहनत लागते मित्रांनो, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. मी अगोदर सांगितलेलं आहे की जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते मधात घेतलेले मी बरोबर, ठीक आहे? त्याकरता तुम्हाला सगळा व्हिडिओ बघावा लागेल, तरच तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल. पहा, 57 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अंदाज सर्वात विश्वासार्ह आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिलायबल इस्टिमेट? सगळ्यात विश्वासासारखं अंदाजपत्रक कोणतं आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए, तपशीलवार अंदाजपत्रक. हे सगळ्यात रिलायबल इस्टिमेट आहे, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द डॅम्प प्रूफ कोर्स म्हणजे DPC, कधी कधी फुलफॉर्म विचारतात DPC चा, तर फुलफॉर्म काय आहे? डॅम्प प्रूफ कोर्स. कशामध्ये मोजतात? क्युबिक मीटरमध्ये, स्क्वेअर मीटरमध्ये का मीटरमध्ये? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, स्क्वेअर मीटरमध्ये मोजतात, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. थोडं नॉईज वगैरे आले तर थोडं ॲडजस्ट करा. मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, आवाज घुमतो जास्त, त्याच्यामुळं आवाज येऊ शकतो. द मिनिमम हाईट ऑफ लेंथ ऑफ अ बिल्डिंग विथ रिस्पेक्ट टू द लेवल ऑफ द सेंटर ऑफ द रोड पासिंग ॲट इट्स फ्रंट ऑर बॅक शुड बी? इमारतीच्या पुढील किंवा मागील बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागाच्या पातळीच्या संदर्भात इमारतीच्या प्लिंथची किमान उंची किती असावी, असा प्रश्न आहे. एक मिनटं. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, 60 सेंटीमीटर, ठीक आहे? आकस्मिक शुल्क म्हणून परिभाषित केले आहे. कॉन्टिजन्सी चार्ज इज डिफाइनेड ॲज, कॉन्टिजन्सी चार्ज म्हणजे नेमकं कोणता चार्ज असतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी, चार्जेस दॅट आर फॉर अनसर्टन ऑर अनफॉरसीन रिझन दॅट आर ऑल्सो कॉल्ड इमर्जन्सी चार्जेस. अनिश्चित आणि अनपेक्षित कारणांसाठी आकारले जाणारे शुल्क, ज्यांना आपण आपत्कालीन शुल्क देखील म्हणतो. तर लक्षात ठेवा, कॉन्टिजन्सी चार्ज कशाला म्हणतात? तर अनिश्चित असेल आणि अनपेक्षित कारणामुळं जे शुल्क आकारलं जातं त्याला आपण म्हणतो कॉन्टिजन्सी चार्ज. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न आपले मिक्सिंग झालेले आहेत. आपण डबल इस्टिमेटवरती स्पेशल म्हणजे त्यांच्या टाईपवरतीच एक व्हिडिओ नंतर बनवूया, जेवढा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, ठीक आहे? तसं पूर्ण आपण घेतलेले आहेत, कारण आपल्याला जिल्हा परिषद सुधारित अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये मिक्सिंग दिलेलं आहे आपल्याला, वॉटर सप्लाय पण याच्यातच दिलेलं आहे, त्यामुळं ते सुद्धा याच्यात घेतलेलं आहे आपण. तर वॉटर सप्लायवरती सुद्धा आपल्याला स्पेशल एक व्हिडिओ बनवावा लागेल, कारण आपल्याला आपलं पाट बंधारे विभाग हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे येऊ शकतात, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट परसेंटेज ऑफ कॉन्टिजन्सीज अँड वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट रिस्पेक्टिवली विल बी ॲडेड वाईल प्रिपेरिंग डिटेल इस्टिमेट? किती टक्के आकस्मिकता आणि कामासाठी आकारलेली स्थापना खर्च तपशीलवार अंदाज तयार करताना अनुक्रमे जोडलेला आहे? व्हॉट परसेंटेज ऑफ कॉन्टिजन्सी अँड वर्क चार्ज, म्हणजे कॉन्टिजन्सी म्हणून किती आपल्याला खर्च, आकस्मिक खर्च म्हणून किती घ्यावं लागतं, किंवा वर्क चार्ज कामासाठी जो खर्च असतो तो म्हणून किती टक्के रक्कम डिटेल इस्टिमेटमध्ये आपल्याला ठेवावी लागते, तपशीलवार अंदाज मग तयार करताना जोडली जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 5% आपण कॉन्टिजन्सीज चार्ज म्हणून ठेवतो आणि 2% आपण वर्क चार्ज म्हणून ठेवतो. लक्षात ठेवा हा प्रश्न, कधी कधी कॉन्टिजन्सी चार्ज विचारतील तर कधी कधी वर्क चार्ज विचारतील, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. इन द ॲनालिसिस ऑफ रेट द प्रॉफिट फॉर द कॉन्ट्रॅक्टर इज जनरली टेकन ॲज, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा जो प्रॉफिट असतो तो किती टक्के असतो, समजा दरांच्या विश्लेषणामध्ये कंत्राटदाराचा नफा सामान्यतः म्हणून घेतला जातो? तर मित्रांनो, 10 एवढं त्याचं उत्तर आहे, 10%, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट इज द प्रोव्हिजन ऑफ परसेंटेज ऑफ द कॉस्ट ऑफ इस्टिमेट फॉर वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट? चूज द मोस्ट अप्रॉक्सिमेट वन. कार्य आकारणी आस्थापनेसाठी अंदाज खर्चाच्या टक्केवारी किती टक्क्याची तरतूद काय आहे, तरतूद काय आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, 1.5% ते 2% एवढं आपल्याला वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट म्हणून ठेवावे लागतात, लक्षात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. जनरली हाऊ मच अमाऊंट इज प्रोव्हाइडेड इन इस्टिमेट ॲज वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट?
साधारणतः कार्य आकारणी आस्थापना म्हणून किती टक्के खर्च अंदाजपत्रकात किती टक्के रक्कम दिली जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 2% ते 2.5% एवढी रक्कम दिल्या जाते, लक्षात ठेवा हे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. बिफोर टेकिंग वर्क इन हँड इवन द कॉन्ट्रॅक्टर फॉलोविंग गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मे बी अनअवेअर ऑफ. काम हातात घेण्यापूर्वी चांगलं व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या कंत्राटदारालाही माहिती नसतं. काय माहिती नसतं? तर मित्रांनो, कॉन्टिजन्सीज हे माहिती नसतं. लक्षात ठेवा डी नंबरचं, की आकस्मिक खर्च किती येईल हे कंत्राटदारालाही माहिती नसतं. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. फॉर सॅनिटरी अँड वॉटर सप्लाय वर्क, व्हॉट पर्सेंटेज ऑफ द एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग वर्क आर युजली प्रोव्हाइडेड इन अन एस्टिमेट. स्वच्छता आणि पाणीपुरवठा कामांसाठी इमारतीच्या कामाच्या अंदाजे खर्चाच्या किती टक्के रक्कम साधारणपणे अंदाजामध्ये प्रदान केली जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. स्वच्छताविषयक कामासाठी 8% ठेवावे लागतात आणि पाणीपुरवठा करण्यासाठी 8% ठेवावे लागतात. लक्षात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. इन बिल्डिंग वर्क द कॉस्ट फॉर इंटरनल इलेक्ट्रिफिकेशन सॅनिटरी अँड वॉटर सप्लाय वर्क इज अराउंड. इमारतीच्या कामात अंतर्गत विद्युतीकरण, स्वच्छता आणि पाणीपुरवठा कामासाठी किती टक्के खर्च येतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. इमारतीच्या अंदाजे खर्चाच्या 20% एवढी रक्कम आपल्याला विद्युतीकरण, स्वच्छता आणि पाणीपुरवठा म्हणून ठेवावी लागते. नंतरचा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन फॉर वन टाईम सरचार्ज फॉर इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर इज ॲडेड फॉर द कॉस्ट ऑफ परसेंट टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग. इमारतीच्या बांधकामामध्ये वीज आणि पाण्यासाठी एक वेळच्या अधिभारासाठी इमारतीच्या एकूण खर्चासाठी किती टक्के खर्च जोडला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 8%. लक्षात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अंडर इस्टिमेट ऑफ बिल्डिंग परसेंट ऑफ कॉन्टिजन्सीज युजली टेकन ऑफ ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग. इमारतीच्या अंदाजानुसार किती टक्के आकस्मिकता सामान्यतः इमारतीच्या एकूण घेतली जाते, म्हणजे किती टक्के आकस्मिक खर्च आपल्याला घ्यावा लागतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, 3% ते 5% एवढे आपल्याला कॉन्टिजन्सीज म्हणून घ्यावे लागतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रोव्हिजन फॉर कॉन्टिजन्सीज अँड वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट आर मेड ॲज फॉलो. आता हा प्रश्न भरपूर वेळेस झालेला आहे, हे टॉपिकमध्ये 2-3 प्रश्न याच्यावरतीच घेतलेले आहे आपण, जेणेकरून तुमच्या लक्षात राहावे हा त्याच्यामागं उद्देश आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आकस्मिक खर्च असतो तो किती टक्के असतो आणि कार्यशुल्क खर्च किती असतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघू. हे सगळे प्रश्न आत्ता झालेले आहेत, ठीक आहे, नेमकेच झाले. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. जनरली विच अमॉंग द फॉलोइंग वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज ऑल्सो नोन ॲज रेटिक्युलेशन सिस्टम. साधारणपणे खालीलपैकी कोणती पाणीपुरवठा वितरण प्रणाली देखील रेटिक्युलेशन सिस्टम म्हणून ओळखली जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, ग्रीड आयरन सिस्टम. आपल्याला वॉटर सप्लाय हा सुद्धा टॉपिक एस्टिमेटमध्ये दिलेला आहे, त्यामुळं हा प्रश्न घेण्यात आलेले आहेत, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द सुटेबल लेआउट फॉर वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन सिस्टम फॉर अन इरेग्युलरली ग्रोन टाऊन इज. अनियमित वाढलेल्या शहरासाठी पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी योग्य लेआउट आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डेड एंड सिस्टम. ही आपल्याला जे शहर अनियमित वाढलेले आहे तिथं पाणीपुरवठा करायचा असेल तर आपल्याला डेड एंड सिस्टम वापरावी लागते. वॉटर सप्लाय टॉपिक आपल्याला एस्टिमेटमध्ये दिलेला आहे, म्हणून हा प्रश्न घेण्यात आला, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द लेआउट ऑफ कॉन्ट्रीब्युशन सिस्टम विच कॉन्वेक वॉटर फ्लो टुवर्ड द आउटर फिर पेरी इज. वितरण प्रणालीची मांडली जी बाह्य परिघाकडे पाण्याचा प्रवाह पोहोचवते त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी, रॅडियल सिस्टम असं म्हणतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण. विच सिस्टम इज करेक्ट विथ रेफरन्स टू ग्रीड आयरन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ग्रीड आर्यन पाणी वितरण प्रणालीच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? वॉटर सप्लाय हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती आपण
पुन्हा एक व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवूया, ठीक आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, सुटेबल फॉर वेल प्लॅनेड टाऊन सिटीज. ही जी ग्रीड आयरन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती आपल्याला सुटेबल फॉर वेल प्लॅनेड टाऊन, सुनियोजित शहरे आणि शहरांसाठी योग्य आहे. ज्या शहरं व्यवस्थित बसवलेली आहेत, प्लॅनेड टाऊन आहेत, त्या शहरासाठी आपल्याला ग्रीड आयरन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपल्याला वापरावी लागते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. आउट ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन सिस्टम विच हॅव द लिस्ट नंबर ऑफ कट ऑफ वॉल्स, खालील पैकी जेवढ्या पण वितरण प्रणाली दिलेल्या आहेत आपल्याला, कोणत्या कट ऑफ वॉलची संख्या कमी आहे, म्हणजे खालील कोणत्या असे सिस्टम आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी वॉल आपल्याला लागतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए, डेड एंड सिस्टम. या प्रणालीमध्ये आपल्याला सगळ्यात कमी वॉल लागतात, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग आय एस कोड इज यूज फॉर द बेसिक रिक्वायरमेंट फॉर वॉटर सप्लाय, ड्रेनेज अँड सॅनिटेशन, खालीलपैकी कोणता आय एस कोड पाणी पुरवठ्याच्या मूलभूत गरजांसाठी वापरला जातो, ड्रेनेज आणि स्वच्छतासाठी? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी, आय एस कोड 1172-1993. हा कोड आपण वॉटर सप्लाय, ड्रेनेजसाठी आणि सॅनिटेशन करण्यासाठी आपण वापरतो, लक्षात ठेवा हा आय एस कोड, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. ॲज पर इंडियन स्टँडर्ड आय एस 10,000 म्हणजे 10,500 किंवा 10,500 हा कोड आहे 2012 ऑफ ड्रिंकिंग वॉटर स्पेसिफिकेशन, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयरन इन ड्रिंकिंग वॉटर शुड नॉट एक्झीड. भारतीय मानकांनुसार आय एस कोड 10,500 2012 पिण्याच्या पाण्याच्या विशिष्टतेनुसार पिण्याच्या पाण्यात लोहाचे प्रमाण किती जास्त नसावे, किती मिलीग्रॅम लिटर पर लिटर जास्त नसावे, याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रश्न पडलेला होता, लक्षात ठेवा हे आय एस कोड 10,500 तर आपण याच्यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ वॉटर सप्लायमध्ये घेऊया, ठीक आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 0.3 मिलीग्रॅम पर लिटर एवढं आपल्याला आयरनचं प्रमाण पिण्याच्या पाण्यामध्ये असावं लागतं, लक्षात ठेवा हा प्रश्न पडू शकतो, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड कोड ऑफ प्रॅक्टिसेस द मिनिमम टोटल डोमेस्टिक कन्झम्पशन फॉर अ टाऊन ऑर अ सिटी विथ अ फुल फ्लशिंग सिस्टम शुड बी टेकन इन टर्म ऑफ लिटर पर हेड पर डे एल पर एच पर डी एज. भारतीय मानक आचारसंहितेनुसार संपूर्ण फ्लशिंग सिस्टम असलेल्या शहरासाठी किंवा शहरासाठी किमान एकूण घरगुती वापर प्रति दिवस प्रति लिटर प्रति डोके या प्रमाणात घेतला जातो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, 200 पर लिटर पर, ध्यानात ठेवा हा प्रश्न, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. जिथं संपूर्ण फ्लशिंग सिस्टम असेल अशा शहरासाठी आपल्याला एका व्यक्तीसाठी 200 लिटर एवढं पाणी आपल्याला एका दिवसामध्ये असावं मिळायला पाहिजे, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया आपण. ॲज पर आय एस 1172-1993 द मिनिमम डोमेस्टिक वॉटर कन्झम्पशन फॉर ड्रिंकिंग युसेज इन पर लिटर पर हेड पर डे. आय एस 1172-1993 मध्ये पिण्याच्या वापरासाठी किमान घरगुती पाणी किती द्यावं लागेल, किती असायला हवं आपल्याला, ठीक आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, एका व्यक्तीनुसार आपल्याला किती पाणी पाहिजे, तर 5 लिटर एवढं पाणी आपल्याला पाहिजे म्हणजे पिण्यासाठी, हां, लक्षात ठेवा, ठीक आहे? नंतरचा प्रश्न बघूया. द वॉटर रिक्वायरमेंट पर कॅपिटा डिमांड इन लिटर डे पर्सन फॉर पॉप्युलेशन ऑफ 20,000 to 50,000 इज. 20,000 to 50,000 लोकसंख्येसाठी लिटर प्रतिदिवस प्रति व्यक्ती दरडोई पाण्याची गरज आहे, किती पाण्याची गरज आपल्याला हवी? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, 110 to 150 लिटर एवढं पाणी आपल्याला 20,000 to 50,000 लोकसंख्या असेल तिथं प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे प्रति लिटरनुसार, ठीक आहे? मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. हा आपला अंदाजपत्रकाचा दुसरा भाग होता, तिसरा भाग आपण उद्या टाकूया, ठीक आहे? धन्यवाद.